आणि एक या क्षणाची ब्रेकिंग न्यूज हाती येते पनवेलमधून. विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान 11 जणांना विजेचा जबरदस्त शॉक लागल्याची माहिती मिळते. पनवेलच्या वडघर खाडीजवळची ही घटना आहे. एका विजेचा पोल इथे होता, त्यावर काही वायर होत्या, पण त्या वायर अचानक तुटल्या आणि काही काळाच्या आत ही दुर्घटना घडली. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. घटना घडतात तातडीनं तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या शॉक लागलेल्या लोकांना रुग्णालयाच्या दिशेने तातडीनं हलवलं, पण जी माहिती मिळते त्यानुसार काही जणांची प्रकृती कदाचित थोडीशी चिंताजनक आहे. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासमोर आहेत. प्रमोद, किती वाजताची घटना आहे, किती जणांना नेमका विजेचा शॉक लागलाय? आपण बघत असाल ज्या पद्धतीनं गणपतीचं विसर्जन सुरू आहे, मोठ्या जल्लोषामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जात आहे. मात्र गणपतीचं विसर्जन करताना ज्या पद्धतीनं मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर केला जातो, स्पीकरचा वापर केला जातो आणि तो वाजवण्यासाठी जनरेटरचा वापर केला जातोय, आणि त्याच जनरेटरमधून जी वायर विद्युत पोलावर टाकण्यात आली होती त्या ती विद्युत वायर जी आहे ती तुटली आहे, आणि पनवेलच्या वडघर या विसर्जन घाटावर 11 जणांना विजेचा शॉक लागलाय. त्यातली अत्यंत महत्वाची आणि गंभीर बाब अशी आहे की त्यामध्ये एका 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे, तर एक 5 वर्षाचा मुलगाही समाविष्ट आहे. दोघे जण गंभीर आहेत, ज्यांना पनवेलच्या लाईफ लाईन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत, ते आयसीयूमध्ये भरती आहेत. मात्र हा अतिशय धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडलाय. बर, प्रमोद तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.